ही बघा, सकाळचे 6:30 वाजल्यात आणि आणि सकाळी सकाळी नाणे राग घातल्या ना, का रात्रीपासून भयानक पाऊस पडता आला आहे. आता पण बरंच पडान गेलेलो हा, आणि त्यानंतर जा सकाळचा दृश्य असा तर तुमका मी दाखवायचा प्रयत्न करत आहे. चला तर मग. काल रात्रभर खूप पाऊस लागलो आणि आता सकाळचे 7 वाजले आहेत. मस्तपैकी सकाळ एकदम सुंदर वातावरण आहे दिसता. तुमका मी हयसून डोंगर दाखवतो आहे. डोंगरात मस्तपैकी धुक्या पडलेल्या असा हयसून तुम्ही बघू शकतात. हे बघा, समोर डोंगर असत आणि डोंगरात मस्तपैकी धुक्या पडला. मी जरा झूम करून तुमका दाखवते. खरोखरच खूप सुंदर वातावरण दिसत आहे इथून बघा. धुक्या बघलेला चांगला असा असं म्हणतात, कारण धुक्या बघलेला डोळ्यांकडे चांगला असता. आमचे शेजारी असत त्यांचं या घर असा तुम्ही बघू शकतात. त्यांच्या खळ्यातच एक झाड आहे चिकूचा, त्याचा चिकू पण भरपूर लागला, तुम्ही बघू शकतात. हे बघा, भरपूर चिकू लागले आहेत, पण एका खूप सांभाळत लागतात, कारण हे माकडा खूप येतात आणि माकडांकडे तर सांभाळलाच नाही, एकसुद्धा चिकू तुमच्या तोंडात नाही पडायचं, त्यामुळे त्याला राखण करूची लागतली तरच ते चिकू पिकापर्यंत रोवतले आहेत.
सकाळीच खूप जोरदार पाऊस पडून गेलो, आता वाय थांबलो, म्हणून म्हटलं शेतात सुंदर जाऊन फेरपटकू मारून येऊया. बघतोय, बघूया आपण. लावणी बऱ्यापैकी चांगले दिसत आहे सर. तुम्ही बघू शकतास ही लावणी भात शेतीची. ही माझ्या आजूबाजूच्या वाडीतली घरं असत आणि एक बघू शकता तुम्ही आवडून एक मोठा झाडा आणि त्या झाडाच्या मागून डोंगर दिसता. धुक्या पण खूप पडला आणि सगळं मळव असा आणि मळ्यातली ही शेती बहुतेक सगळी भात शेती असा. आणि ह्या बाजूची घरं बघू शकता. ही बघू शकतास ही आमची कोंबडी असत. एक कोंबो हा एक कोंबडी त्यो सर दोन कोंबड्या होत्यो आता गमत नाही पळाले पुढे. हे बघा